हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा. स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. अल्टिमेट टेबल टेनिस लीगच्या चौथ्या सीझनला आजपासून सुरुवात होतीये. 18 दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एकूण 6 टीम असणार आहेत. या सीझनमध्ये चेन्नई लायन्स, गोवा चॅलेंजर्स, दबंग दिल्ली, पुणेरी पल्टन, यू मुंबा टीटी, बेंगलुरू स्मॅशर्स या 6 टीमचा समावेश असणार आहे. आज बेंगलुरू स्मॅशर्स या टीमचा जर्सी लॉन्च देखील पार पडला आणि विशेष म्हणजे या टीममध्ये खेलरत्न पुरस्कार विजेती मनिका बत्रा आणि ऑलिम्पियन किरीलसारखे खेळाडू देखील या टीममध्ये सहभागी असणार आहेत. बेंगलुरू स्मॅशर्सचे ओनर पुनीत बालन सर आपल्यासोबत आहेत. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर्वप्रथम, काय स्ट्रॅटेजी असणार आहे आणि खूप मोठे खेळाडू तुमच्या टीममध्ये असणार आहेत, काय नेमकं कसं असणार आहे? नाही, स्ट्रॅटेजी म्हणजे आता काय स्ट्रॅटेजी, ही टीम विकत घेणे माझं काम आहे. स्ट्रॅटर्जी आमचे जे दोन्ही कोचेस आहेत, वेसना आहेत, सचिन आहेत, त्यांची काम आहे. नक्कीच प्लेयर्स चांगले आहेत आपल्याकडे. इंडियाची जी नंबर 1 टॉप फिमेल प्लेयर आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप ती जिंकली आहे आता हल्ली, आणि ब्रॉन्झ मेडल पण एशियन गेम्समध्ये जिंकली मनिका आहे. कझाकिस्तानचा जो किरेल आहे तो पण युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये मेडलिस्ट आहे. नताले आहे, सचिन आहे, आणि पोयमती ही बेंगॉलची जी प्लेयर आहे, ही नवीन प्लेयर्स आहेत. आणि मी तर आज पहिल्यांदाच टीम एकत्र आल्यानंतर आजच भेटलो, पण त्याच्यात जे मी बघतो की त्यांच्यात एक वेगळ्या जेलिंग आहे टीममध्ये. आणि कुठल्याही टीमला जिंकायचं असेल तर एकत्र राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे लोक सगळे एकत्र राहत आहेत ते आनंद आहे, आणि नक्कीच त्याची रिझल्ट तुम्हाला टुर्नामेंटमध्ये दिसेल. जी आपल्या भारतात 140 कोटी जी पॉप्युलेशन आहे, त्याच्यातले जे खेळाडू आहेत, जे टॅलेंट आहेत आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आहेत, त्यांना प्रमोट करण्याचं काम ही पुनीत बालन ग्रुप नेहमी पुढाकारवर आहे. आणि नेहमी पुढे पण जाऊन अशा स्पोर्ट्सला, वेगवेगळ्या स्पोर्ट्सला आणि त्या प्लेयर्सला जिथे त्यांना प्लॅटफॉर्म भेटेल चांगली, ते परफॉर्म करतील आणि एक दिवस आपल्या देशासाठी रिप्रेझेंट करून एक मेडल घेऊन येतील, त्यापर्यंत आम्ही त्यांना सपोर्ट करणार. इतरही ज्या टीम आहेत, कोणती टीम टफ फाईट देईल असं वाटतं? मला असं वाटतं की हे बघा, प्रत्येक जी टीम आहे ती जिंकण्यासाठीच आहे. सगळ्याच टीम बॅलन्स्ड आहेत. त्याच्यातले तुम्ही मला विचारलं तर कुठली टीम बेंगलोरू स्मॅशर्सला टफ देऊ शकते, तर त्याच्यात एक मुंबईची टीम आहे आणि दुसरी पुणेरी पल्टन, तर हे दोन आम्हाला टफ देऊ शकतात. तुमच्या टीममधील तुमचा फेवरेट प्लेअर? माझ्या टीममधनं माझा फेवरेट प्लेअर, हे खूप प्रश्न कठीणाईचा आहे. आपण कारगिल वॉरमध्ये एक बत्रा पाहिला, कॅप्टन विक्रम बत्रा, त्यांनी आपल्या देशाला प्राऊड केला, इंडियन आर्मीला प्राऊड केला. आणि तशीच आमच्या टीममध्ये अजून एक बत्रा आहे, तिचं नाव आहे मनिका बत्रा, तर ती माझी फेवरेट प्लेअर आहे. पुण्यात टुर्नामेंट असताना पुणेकरांनी ती सपोर्ट करायला पाहिजे ह्या टुर्नामेंटला. लोकांनी येऊन मॅचेस बघायला पाहिजे, ऑनलाईन बघा, टेलिव्हिजनवर बघा आणि स्टेडियमला येऊन आपल्या टीमला सपोर्ट करा. हे सांगेल की मूल आम्ही पुण्याचे, ते आता दुसऱ्यांनी पुण्याची टीम घेतली ते आता माझे भाग्य नाही, अनफॉर्च्युनेट आहे. वाईट वाटते कुठेतरी आपल्याला पुण्याची टीम नाही की आपली प्रयत्न नेहमी असते की आपण पुण्याची टीम घ्यावी, पण आपण घेऊ नाही शकलो, तर आपण बँगलोरची टीम घेतली. आणि त्याचं पण वाईट वाटत नाही, कारण शेवटी मी भारतीय आहे आणि वेगवेगळे भारतात कुठलीही टीम घ्या ते पार्ट ऑफ इंडिया आहे ना. हवं तर तरी पण मी मूल पुणेकर आणि पुण्याचं आहे, म्हणून तुम्ही बँगलोरच्या टीमला सपोर्ट करा. ओके, थँक यू सो मच. हाय, मैं मनिका बत्रा. अभी UTT में मैं खेल रही हूँ बेंगलुरू स्मॅशर्स की तरफ से, जो पुनीत सर की तरफ से है. एंड मैं बहुत एक्साइटेड हूँ इस टीम के लिए खेलने के लिए, बिकॉज़ हमारी जो टीम है बहुत स्ट्रॉन्ग है. सो हम यहाँ पे विल गिव आवर बेस्ट और अपना 100% देके जीतने की कोशिश करेंगे. ऑफकोर्स सारी टीम ही स्ट्रॉन्ग है, बट आई फील हमारी जो टीम है वो भी स्ट्रॉन्ग है. एंड हम अपना बेस्ट देंगे और स्ट्रैटेजी ऑफकोर्स हर मैच के पहले बनाएंगे, जिनके साथ भी मैच होगा, प्लेयर्स होंगे. तो हमारा ऑफकोर्स मेन स्ट्रैटेजी रहेगा ये UTT जीतने का. सो अगर कोई मैच हारते भी हैं तो ऑफकोर्स हम कोशिश करेंगे कि दूसरा प्लेयर जीते. सो हम एक दूसरे को सपोर्ट करेंगे टीम में एंड या हम जीतने की कोशिश करेंगे. खूप चांगलं वाटतं की मी पुनीत बालन सरांच्या टीममध्ये खेळतो आहे. आम्ही खूप प्रिपेअर्ड आहे आणि कॉन्फिडेंट आहे की आम्ही चांगला करणार या सीझनला. ओके, तशी तयारी केली होती आणि आता फायनली मॅचेस होत आहेत.
मग 4 दिवसापासून खूप चांगलं तयारी होती आणि आता उद्या मॅच आहे तर आम्ही पूर्ण प्रिपेअर्ड आहे आणि सगळे चांगले शेपमध्ये आहे आणि उद्या बघू कसं होईल मॅच स्टार्ट. म्हणजे नॉर्मली लोकांना वाटतं की टेबल टेनिस खूप सोपं आहे पण असं नाही आहे. आता मी मला झाले 20 वर्षापासून खेळतो आहे तरी मला आता पण खूप काही शिकायचं राहिलं आहे आणि असाही वर्ल्ड नंबर 1 पण जेव्हा खेळतो त्याला पण आता पण अजून काहीतरी इम्प्रूव्ह करायला लागतं. तर बघताना इझी आणि पर कॉम्प्लिकेटेड पण आहे. तर खूप कॉम्प्लिकेटेड गेम आहे कारण खूप स्पिन असतं गेममध्ये. ते जेव्हा खेळतं तेव्हाच कळतं ते. प्रॅक्टिस कशी केली जाते, किती तास दिवसांचे तुला द्यायला लागतात, हेल्थ कशी तुझ्या मेंटेन करायला लागतं? बेसिकली म्हणजे वीकडेजमध्ये मी 7 तास प्रॅक्टिस करतो आणि 1 तास फिटनेस. इतरही गेम आहेत पण टेबल टेनिसच आपण खेळलं पाहिजे असं का वाटलं? कारण ते आपल्या रक्तातच आहे. कारण बाबा खेळत होते बँकसाठी आणि सचिन शेट्टी जे कोच आहे बँगलोर स्मॅशर्सचे तो माझा मोठा भाऊ आहे. तो त्याला बघूनच मी इन्स्पायर झालो होतो की मला पण टेबल टेनिसमध्ये काहीतरी मोठा ट्रॉफी आणायचं आहे. सर्व टीम ज्या आहेत बाकीच्या, कोणती टीम तुम्हाला टफ फाईट देईल? टफ फाईट कारण सगळी टीम बॅलन्सच आहे. मला तर सगळी टीम बॅलन्सच वाटते ऑन पेपर. पर त्या दिवशी कारण 3च सेट आहे आणि त्या दिवशी जे चांगलं स्टार्ट करणार ते टीम बेटर परफॉर्म करेल. पर असं अगर ऑन पेपर पाहिलं तर मी चेन्नई लायन्स चांगल्या कारण त्याचं शरद कमल आहे. इंडियन ऑइल UTD जर्सी फॉर सीझन 4. Taliyan bajni chahiye. Come on guys, put your hands up and can we have a very huge round of applause for this beautiful jersey. Go Bangalore Smashers, come on. All the very best for the entire tournament. We wish you all the very best and we only and only wish you win and cherish this beautiful season with the beautiful cup that we all have been waiting for you guys to hold up and rise high.